बापाची पुताची आणि पवित्रत्म्याची नावी आमच्या सुमे जेजू ख्रिस्ताची कृपा देवा समोग आणि पवित्रत्म्यासो एकवर तुमचे सोबे आसो तुमचे सोबे आसो। भाऊ बहिणीनो, जेजूच्या जन्माची परब संभ्रम थोडे दीस उरल्यात आणि हा तयार जाऊन जैती तयार आम्ही करूंच आसा। आणि ह्या वेळार जो आमची उतरां आमच्या कानांत आम्ही घालू जेजूच्या त्या जल्माच्या परबेक तयार आम्ही करूंक जाय। पतकी चिनी रडा, तुमची चिनी बदला आणि देवा सरशीन परतून फाटी येया। ही उतरां आमच्या मतींत आमच्या जिवितांत घालून आम्ही ह्या जेजूच्या जल्माक तयाराय करूंक आम्ही हरेकल्यांनी प्रयत्न करूंक जाय। संपूर्ण आमच्या जिवितांत धकटे धकटे सुखी पातक आम्ही करता आणि हाचे वरी देवतान आम्ही पुईस केल्या। देवाचे देवासो तो जल्म आमच्या जिवितांत जावंक ना जावंक पुरो, तर आम्ही जर जो आमचे उतर आमच्या कानांत घालून आमच्या जिवितांत ती रुता केली तर खंडीत जावन आमचे जिवीत एक नंदन जातले। आणि ताचे वरवीं जेजू आमच्या जिवितांत जल्माक येतलो आणि ताचे वरवीं आमच्या जिवितांत सुख संतोशान संतोष समाधान शांती आमच्या जिवितांत वस्ती करतली। तर तीच कृपा आमकां हर एकल्याक फळो करून म्हणून ह्या मिसाच्या बलिदानांत आमी खलतेपणी मागया। ह्या बलिदानांत पळोवं ते बरी म्हणटो गेमच्या खातीर आमची पातखां आमी ओळखून घेवया। तर सरस प्रादेवाची खाकुळत आनी बोक्सान मागून आमी संगता मागया। हांव पातकी सर्वपदरा देवा आणि तुमकां भाव भयणी म्हजो कडेन हांव सारून संता मनान चिंतून तो नांव सारून वायट आदरून आनी बरें सोडून हांवें जायती पदकां केल्यात। हो म्हजो अपराध, हो म्हजो अपराध, हो म्हजो भोवण अपराध। ह्या पासत मगे म्हजो सदांच अवकार मुरगी सगळ्या देवतांक आनी भक्तांक आनी तुमकां बाबा भयणीनो म्हज्या खातीर आमच्या सरस्परा देवा लागीं विनंती करात म्हणून प्रार्थना मागता। सर्व पदविदा देव आमची काकूत करू आणि आमची पातकां भुकसून आमकां सच्या जिवितांत फावू। पदवीदार देवा, तुझ्या पुता जल्म दिवच्या एका अंकवारीक तुवें विसून काडली आणि हे परी तुझे महिमेचो प्रकाश मनशा कोणाक दाखोवंक तुवें येवजिले। तुझ्या देव समजो तुजो पूत आमच्या सक्त मनशा सिमांत जल्मलो म्हणून अखंड आणि थीर भावार्थान सत म्हणून ताका सगळ्या काळजान वंदूंक आणि त्याच्या जल्माची परब खतखतीत भक्तीन संभ्रमूंक आमकां कृपा दी। हे आम्ही मागतो आमच्या सुम्या तुझ्या पिता जेजू ख्रिस्ता वरवी तो करो देव तुझे सवय पवित्रत्म्याच्या एक पणांत छेदर आजवर सरयता सस्ताच्या सस्ताक न्यायगत पुस्तकांतले वाचा। त्या काळार जोरांत दान चकडियेचो मानवा नांवाचो एक मनीस जियेतालो। ताची बायल वांजडी जावन आसली आनी तिका भुरगीं नासली। सरस परसो दूत तिका दिश्टी पडलो आनी ताणें तिका म्हणलें, तूं करिस्त वांजडी आनी तुका भुरगीं ना, तूं गर्भेस्त जातली आनी एका पुताक जल्म दितली, जागृत राव आनी जावं दांतान सरो जावं हेर सरो पिये नाका, अशुद्ध खाण खायनाका, कित्याक तूं गर्भेस्त जातली आनी एका पुताक जल्म दितली।
ताच्या मात्याक वाकर लावूंक नुजो कित्याक तो चरको आपल्या जल्मतावनूच देवासो नाजीर जावंक जाय तो इज्रायलितांक फिलिस्तियांच्या हातांतली निवारण सुरू करतलो बायले नसोन दादल्याक म्हणे देवासो एक मनीस मुजेशी आयलो ताका देवदूताचें रूप आसलें खरेंच भयंकर तो खंय तावन आयलो म्हणून हांवें ताका विचारलें ना आनी ताणें आपलें नांव म्हाका सांगलें ना पूण ताणें म्हाका म्हणें तूं गर्भेस्त जातली आनी एका पुताक जल्म दितली देखून जावं दाकांसरो जावं हेर सरो पिय नाका अशुद्ध खाण खायनाका कित्याक तो चरको जल्मतावन मोरा पर्यंत देवासो नाजी जावंक जाय ते स्त्रियेन एका पुताक जल्म दिलो आनी तिणें ताका सामसांव म्हूण नांव दिलें चरको वाडलो आनी सर्वेस्परान ताचेर आशिर्वाद घालो जोरा आनी एस्टावोला मोदें आसलेल्या महेना दानांत सर्वेस्पराच्या अत्म्यान ताका प्रेरण दिवंक सुरू केलें देवाचें उतार हें देवाचे उडुपकार तुझी भगवन स्तुती मोठा तोंडा आसू देवा
सर्वेस्पर तुमचे सोबे आसो तुमचे सोबे आसो लुका परमेने जेजू क्रिस्ताची शुभवार्ता महिमा तुका सोम्या जुदेयाच्या राया हेरोदेच्या खालार अबियाच्या वर्ग असो जाकरी नवसो याजक असलो त्याचे पतीनेचे नाव इलिझाबेथ आणि ती याजकांच्या कुटुंबातली ती दोघांय देव मुखार नीतिवंत असली सर्वेस्पराचे सर्व पदेस नियम ती आक्षेपाविने पाळतली पूण तांकां धरगी नातले कित्याक इलिझाबेथ वांजडी असली त्या शिवाय ती दोघांय उतर प्रायेक पावली एक दीस जकारी आपल्या वर्गाचे सरते परमाने देवा मुखार याजकपणाचे कार्य सलोवन आसलो याजकांचे दुस्तर एक सरी जावन सर्वेस्पराच्या देवळा भितर सर्न धूम पेटोवच्या कामाक सोडतेन ताका विसून काढलेलो तो धूम पेटोवच्या वेळार लोकांचो जोम भायर मागणे करीत आसलो तेव्हा सर्वेस्पराचो एक दूत धुंपा वेदीच्या उजव्याक उबो आसलो ताका दिसरी पडलो ताका पळोवन जाकारी घाबारलो आनी वयर आकांतान भरलो पूण देवदूतान ताका सांगले जाकारी भिये नाका देवान तुजे मागणे आयकले तुजी पत्नी एलिझाबेथ एका पुताक प्रसूत जातली ताका तुवें जुवांव म्हूण नांव दिसय ताच्या जल्मा वरवी तुका व्हड संतोश जातलो आनी जायते जण उल्लास पावतले कित्याक सर्वेस्परा मुखार तो वर्तो जातलो वायन वा आमलाचे कसलेय तो सेवसो ना आनी ताचे आवयचे कुशींत आसतनाच तो पवित्र आत्म्यान भरून आसतलो इज्रायलाच्या भुरग्या मदल्या सभारांक तो सर्वेस्परा थंयच्या देवा थंय परतितलो एलियासो सुभाव आनी सामर्थ्य आसून तो देवाचो दूत कसो ताच्या फुडल्यान वेतलो बापाय भुरग्यांची काळजां तो परत एक करतलो अभिदयांक तो नितिवंताचे वाटीक परतितलो अशें सर्वेस्परा घेवंक योग्य जाल्ली एक परसा तो आयती करतलो जाकरी देवदूता लागीं म्हणालो ही संगत खंडीत म्हूण हांवें पत्येवचें कशें हांव आतां म्हातारो आनी म्हजी मात म्हजी पत्नी उतर प्रायेची देवदूतान ताका जाप दिली हांव देवाचे सद्रहुजीर सेवा करता तो गाब्रियल तुजे लागीं उलोवंक ही बरी खबर तुका दिवंक म्हाका तुजे सर्शीन धाडला पूण फावो त्या वेळार जारी जावची ही म्हजी उतरां तुवें सत मानली नात देखून ह्यो संती घटोवन येसर तूं मन उरतलोय उलोवंकच सकसो न्हय हे विशिल्ल्यान लोक जाकरीची वाट पळोवन आसलो आनी देवळान तो इतलो वेळ रावूंक कारण कितें जावयेत म्हूण चिंतून आजाप जाल्लो तितल्यार जाकरी भायर आयिल्लो पूण तांचे लागीं उलोवंक ताच्यान जालें ना तवळ देवळांत ताणें एक दृश्टाव देखला जायत म्हूण तें समजलें तवळ धांवन तो मन उरलो आसता तांचे लागीं हात भाशेनच उलयतलो आपल्या मनवेरपणाचे दीस भरती जातच तो आपल्या घरा फाटी गेलो थोड्या काळा उपरांत ताची पत्नी एलिझाबेथ गर्भेस जाली सर्वेस्परानच हे मजे थंय केले मनशा मदले म्हजे नालिसपण काडूंक आतां पुणी ताणें दया केली आनी पांच म्हयने पर्यंत भितरच एक सुरायेंत ती जियेली देवाची उतर हे वाकणी तुका क्रिस्ता आमच्या चलत्या कुटुंबा जिवितांक आदर्श जावन आमी भाग्यवंत कुटुंबाक आमचे आदर्श म्हण घेता आनी हे भाग्यवंत कुटुंब जावन आसा आमी जाणव भाग्य जुजे मोरी आनी जेजूचे हे कुटुंब कशें हर एका कुटुंबान भाग्यवंतपणाची वाट धरून देवाच्या उतरा प्रमाणे देवाचे उतराचे भरोसन कशे जियेजय म्हणले संदेश हे भाग्यवंत कुटुंब नजरतंतले भाग्यवंत कुटुंब आमकां दिता आनी आमी हर एकल्यान
जर ह्या बागेन कुटुंबाची देख घेवन ताचे आदर्श घेवन आमी जियेला तर मगाच्या भावनान भयणीनो आमी खंडीत त्याच बागेन कुटुंबा भशेन भगिवंतपणाचे जिवीत आमी जियेतला. पण हर एका कुटुंबांत एक आवय बापय आदर्श असल्यार ते कुटुंब खंडीत एक आदर्श कुटुंब जावंक शकता. एक अशें एक सांगणी आसा, जर आवय बापय आदर्श जिवीत जियेली तर खंडीत जावन आमचो समाज जैतो बरो आसतो. म्हण आवय बापय संसारांत हर एक आवय बापय जर एक आदर्श जिवीत जियेले तर हो संसार जैतो बरो आसलो म्हण सांगता एक सांगणी. तर मगाच्या भावनान भयणीनो कशें आमी एक आदर्श कुटुंबा जिवीत जिवंक एक आदर्श आवय बापय कशें आमी जावची. हांगा जर जायती तुमी सदाबत आवय बापय आसात, कशें एक आदर्श कुटुंब रसूंक आदर्श कुटुंब कुटुंबा जिवीत जिवंक ह्या आवय बापायचो पात्र कितलो प्रामुख्य गी आनी हाका आदर्श कोण हे आयच्या आमच्या नियाळांत आमी नियाळूंक प्रयत्न करया. आमच्या भाग्य आमच्या कुटुंबाक भाग्यवंत कुटुंब आदर्श तर पवित्र पुस्तकांत जायती आवय बापय आमकां हर एका आवय बापायक आदर्श जावन जिवंक आमकां आपोवन दितात. तांतून आयच्या वांजेलांत आमी वाचले आयकल्ले ही दोगां जाकरी आनी एलिझाबेथ ही पती आनी पतीन आवय आनी बापय हर एका आवय बापायक एक आदर्श म्हणयेत. जाकरी आनी एलिझाबेथ कोण ही आमी जाणव. कोणाची आवय बापय? जुवाम बाप्तिस्ताची आवय बापय. आनी ही दोगांय पवित्र पुस्तक म्हणटा याजकी खुळयेच्या याजकी वर्गाच्या त्या ताचे थावन आयिल्ले. आनी जाकरी एक याजक जावन आसलो, देवाच्या मंदिरांत सदांच धूप भेटोवंक थंयसर वचून देवाचें आराधन करूंक ताका अवकास मेळटालो. आनी तशेंच एलिझाबेथी याजकी खुळयेचे जाल्ले देखून हर एक पोटी देवळांत वचून देवाचें आराधन स्तुती करूंक ती वेताली. तर मगाच्या भावनान भयणीनो ही दोगां आमकां प्रत्येक जाण आवय बापायक कशें आदर्श गी म्हण आयच्या वांगेलांच्या उतरांचे नियाळ कर आमी पळयया. पयल्या सुवातेर ती देवाक देवा मुखार नितिवंत आनी सतवंत जावन आसली. लुकासो वांजेल अध्याय एक सोव्या वळींत अशें बरयलां, ती दोगांय देवा मुखार नितिवंत आनी सतवंत जावन आसले. मगाच्या भावनान भयणीनो लग्नांत एक जाल्ली ती माया मोगाचे विश्वासाचे जिवीत जियोन सदांच देवाक मानतात असले जिवीत ती जियेली. नितिवंत कोणाय की अन्याय करनासतना मोगाचे जिवीत जियोन रागाचे द्वेषाचे जिवीत पयस करन मोगा मोगाचे एकवटाचे माया मोगाचे जिवीत ती जियेले. आनी शुभर्थ म्हण म्हणटा देवाचे कायदे आपल्याच्या जिवितांत उतरांनी करण्यांनी आनी चिंतनांनी ती जियेली. आनी अशें जाल्लें देखून देवा मुखार ती नितिवंत आनी सतवंत जिवीत ती जियेली. मोगाच्या भावनान भयणीनो हर एका आवय बापायक आसचे आपोवणे हेंस. नितिवंतपणाचे आनी सतवंत जिविताचे जिवीत जिवंक नितिवंतपणाचे म्हळ्यार कोणायक अन्याय करनासतना. पयल्या सुवातेर एकामेका अन्याय करनासतना घोवान बायलेक बायलेन घोवाक अन्याय करनासतना विश्वासाचे मोगाचे कुटुंबा जिवीत जिवंक ताणें आराम करन देवाच्या उतरा प्रमाणे देवाच्या कायद्या प्रमाणे जे कितें एका घोवान एका बायलेन जिवंक जाय एका आवयन एका बापयन जिवंक जाय तसले जिवीत जिवन हर एकल्यान ह्या एका भाग्यवंत कुटुंबाचे सांदे जावन एका भाग्यवंत आवय एक भाग्यवंत बापय जावन जिवंक आमकां आपोवणे आसा. ते देखून जाकरी आनी एलिझाबेथ नितिवंतपणाचे भाग्यवंतपणाचे सत्यवंत जिवीत जियेली आनी आमकांय तांचे भशेन जिवंक आपोवणे आसा. दुसऱ्या मुगाच्या भावन भयणीनो तांच्या जिवितांत समस्या आसल्यो
लुकास वंजेल अध्याय एक सत्या वोलिंत पवित्र पुस्तक बरेला तंच जीवितांत समस्या आसल्यो आम्ही जैते प्रति अशे चिंता हाँ मस्त मागणे करता मिसाक वेता न्यायनितीचे जीवित हाँ जियेता कोणाक अन्याय करना कोणाक कोणाचे राग दवना द्वेष करना काय कांयच पाड जीवित हाँ जियेना सताचे जीवित नीतीचे जीवित हाँ जियेता तरी पूर्ण म्हज्या जिवितांत देव कित्याक म्हाका कश्ट दिता असली सावलां सोंपर हर एकल्यान आमी विसारल्या जावं पुरो असली सावन आमच्या मोतीन हर एकल्याच्या मोतीन आयल्यान जावं पुरो पळयात मुगाचे भोवनून बीन हांवें सांगिल्लें शुभोत्तमन म्हणटा झकरी आनी एलिझाबेथ नीती ओंपणाचे आनी सतैवंत जिवीत जियेली देवाक मानतच असले जिवीत जियेली तरी तांच्या जिवितांत समस्या आसल्यो तांच्या जिवितांत समस्या आसल्यो तशें म्हणटा आसतना मुगाच्या भोवनून म्हणलो देव कोण नितीचे सतेचे आनी भाग्यवंतपणाचे जिवीत जियेता तांकां शिक्षा दिता म्हणलें न्ही पापकी मनशांक शिक्षा दिना पापकी मनशां कोण अन्याय करता ते सुखान संतोषान आसा तशें आमी चिंतचें न्ही बगार देवाची मानव विचित्र तो कित्याक आमच्या जिवितांत कश्ट त्रास प्रॉब्लेम्स दिता आरे आमच्या आमच्या जिवितांत कित्याक येता म्हूण तें आमी चिंतचें न्ही देवाची मांडवळ आमी वळखून घेजे आनी जो मनीस भावार्थाचे आनी देवाचेर विश्वास दवरता तसले जिवीत जियेता मुगाच्या भावनेन म्हणून सदांच कसलेय आपल्या जिवितांत जावं दी ते मानून घेता आनी ती देवाची खुशी म्हूण मानून घेवन देवाच्या त्या खुशेक कालतीमान घालता पळयात झकरी आनी एलिझाबेथाचे जिवितांत सताचे नितीचे देवाक मंत देवाचे उत्तरापाय म्हणले देवाचे हर एक कायदे उपादेस्तांनी पाळले पूण तांच्या जिवितांत समस्या कसली समस्या पयले तांकां भुरगीं नातली आनी भुरगीं नातले तो ती दूख कोणाक भुरगीं ना तांकां मात्र कळटा तांकां मात्र कळटा आनी ताच्या काळार जेजूच्या काळार जर कोणाक भुरगीं नांत लोक चिंतलो तांकां देवान शिक्षा दिल्या देवान शिक्षा कित्याक भुरगीं देवाचे देण जावन आसा देवाचे आशीर्वाद जावन आसा आनी कोणाक भुरगीं नांत तांकां देवान शिक्षा दिल्या म्हूण चिंतले पूण ह्या मनशांनी शिक्षा जोड घेवचें कितें केलां कांयच ना नितीचे भाग्यवंतपणाचे सतवंत जिवे जियेले ही हांकां कसली शिक्षा पण ह्यो समस्यो तांच्या जिवितांत आसलो आनी खंडी जावन झकरी आनी एलिझाबेथ ह्या चिंतनांनी जायती बेजाराय तांच्या जिवितांत भुगतली जावं पुरो हो जावन आसा पयलो समस्या आनी दुसरो समस्या कितें तांच्या जिवितांत तांकां उतर प्राय जाले पवित्र पुस्तक सांगता तांकां उतर प्राय ती प्रायस जाली आनी प्रायस म्हणटना उतर प्रायेक पावता म्हणटना उतर प्रायाच्यो जायत्यो समस्या तांच्या जिवितांत येतल्यो जावं पुरो एक सूर पळोवन बेजाराय जावं पुरो तांकां सांगात दिवंक कोणूच ना आनी आमी जाणाव पळयात जेन्ना एलिझाबेथ गर्भे जाता आसतना मोरी सुमार 40 मैला वचून थंयसर वचून तिची साकरी केली कित्याक जावं पुरो थंयसर तिका पळोवंक तिची साकरी करूंक कोणूच नातली तांची तिची सुमन कोणीच नातली जावं पुरो तेतूंत ह्या उतर प्राय पावत आसतना जावं पुरो पिडा शिडा कश्ट तांच्या जिवितांत जैत्यो समस्या हाडता जावं हाडता जाल्ल्यो जावं पुरो तेतूंत मुगाच्या भावनेन भयणीनो ह्या समस्येच्या वेळार इतल्यो समस्या इतले कश्ट मानसीक दबाव तांच्या मतींत आसल्यारय मुगाच्या भावनेन भयणीनो ही आवय बापूय झकरी आनी एलिझाबेथ देवाच्या त्या विश्वासान देवाचेर विश्वास दवरून भावार्थ दवरून सकड फुडकन आपले जिवीत ती जियेली आनी तिसऱ्यान मुगाच्या भावनेन भयणीनो कित्याक ही आवय बापूय झकरी आनी एलिझाबेथ आमकां आदर्श कित्याक म्हळ्यार सदांच देवाक आराधन करची आवय बापूय ती जावन आसली सदांच देवाक आराधन करची आवय बापूय जावन आसली लुकास वांजेल अध्याय एक वळ आठ तावन णव पवित्र पुस्तकांत बरयला झकरी याजकपणाचे वावर तो करतलो आनी याजकपणाचे वावर करता आसतना थंयसर देवाक सर्वेस्परा देवाक धूम पेटोवंक तो वेता आसलो आनी देवाचें आराधन तो करूंक सदांच तो प्रयत्न करतलो आनी तो वेतालो आनी ह्या समयार एलिझाबेथी ताका सांगात दितली कित्याक
तिका तेंपला भितर वसूं नातल्या रे ते भायर सावन सुदेवाची आराधन ती करतले. आणि तितले मात्र न्ही, हो सकारी देवाचे आराधन करूंक देवाची स्तुती करूंक थंयसर मागण्यान तो करशितलो. म्हाका बोलून भिन्न ह्या बापय सदांच आपल्या जिवितांत आपल्या कश्टान कश्ट आसा, आपल्याच्या जिवितांत कश्ट आसल्यारी दूख आसल्यारी देवाचे आराधन ताणें सुकयले ना. आमच्या जिवितांत म्हाका बोलून भिन्न जर आवय बापय हर एक आवय बापय देवाचें आराधन करूंक देवाची स्तुती करूंक सदांच प्रयत्न केल्यार खंडी सावन आमची कुटुंबां भाग्यवंत कुटुंबां जावन आमी जियेतल्यांव. तर हर एकल्यान आमी प्रयत्न करूंक जाय केन्ना आमकां अवकाश मेळटा संपुरो पुवी सभा आमकां इतलो अवकाश दिता. हर एका फ्रिगेजेन रावता कितें आसा भाग्यवंत आराधनाचें कपेल आसा आनी इगर्ज ओपन आसता थंयसर पयर सकाळचें आराधन आमकां करयेत अशें देवाचें आराधन करूंक जाय तो अवकाश कर दिल्या रे आमी थंयसर जावं पुरी गजे कुशल्यान पाशार जाल्या रे आमी देवाचें आराधन करूंक आमी इल्लें फाटी सरतांव. आनी हाचे वरवी आमी न्ही आमच्या भुरग्यांक आमी ही एक बरी संवय देवाचें आराधन करची संवय आमी शिकोवंक आमी फाटी सरल्यांव. जर आमी देवाचें आराधन देवाची स्तुती करून आमचे जिवीत आमकां केन्ना अवकाश मेळटा वेळ मेळटा तेन्ना आमी करशी लावून तर कंडी जावन मुगाच्या बोनून म्हणून आमी जाकारी आनी एलिझाबेथ भशेन बरी आवय बापय जावंक शकतले. हांव आनी सोवत्यान मुगाच्या बोनून दिल्लो ती कित्याक आदर्श आवय बापय म्हळ्यार ती मागणे करची आवय बापय जावन आसात. मागणे करची लुकासो वांजेल अध्याय एक ओळ धा सदांच ती मागणे करतले. टेंपलाक वचून थंयसर आराधन स्तुती करचे मात्र न्ही तांच्या जिवितांत ती एकामेका सांगता रावून ती मागणे करतले. आनी हे जावन आसा तांच्या भावार्थाची बुन्याद. म्हणयत तांचो भावार्थ इतले कश्ट आसल्यारी दूख आसल्यारी ती भावार्थान विश्वासान ती जियेली कित्याक म्हळ्यार ती सदांच मागणे करतले. आनी तितले मात्र न्ही मुगाच्या बोनून भयणू ती मागणे करतली मात्र न्ही बगार हेरांक मागोवंक ती उत्तेजन दितले. त्या देखून शुभ वर्तन म्हणटा जेन्ना जाकारी थंयसर मागणे करतलो लोक भायर रावून थंयसर उबे रावून मागणे करतलो म्हूण मुगाच्या भावनान भयणो आमी आवय बापय जर आमी मागण्याची मनशां जाल्यार मागणे आमच्या जिवितांत प्रायोरिटी ऑर प्रामुख्यता जाल्यार खंडी जावन आमची भुरगीं आमचे तावण ते शिकतात. कितें म्हजी आवय बापय सदांच मागण्याक प्रायोरिटी दितात प्रामुख्यता दितात तशें हांवय मागणे करूंक जाय. हांव हांगासर जायते कावन्सिलींग करता आसतना सुमार 60% प्रॉब्लम्स येवचे म्हजे लागीं आवय बापय आनी भुरग्यांचे आवय बापय आनी भुरग्यांचे आवय बापय चिंतात भुरग्यांचे भुरग्यांत प्रॉब्लम आसात. भुरगीं म्हणटात आवय बापय म्हाका अशें करतात तशें करतात त्या देखून हांव असो जालां. तशें जर सुमार 60% प्रॉब्लम कितें गे म्हळ्यार आवय बापूय आनी भुरग्यां मदीं एखादी तसो संबंद समाधान ना. कित्याक गे म्हळ्यार सांपुरो आमच्या कुटुंबांत मागणें उणें जालां. आमच्या कुटुंबांत आमी मागण्याक इम्पॉर्टन्स दिनात. जर आमी आवय बापूय सांपुरो मागण्या जाला मागणें बऱ्या रितीन करनासतना मागण्याक इम्पॉर्टन्स दिनासतना आमी जियेल्यार कितें जाण आमची भुरगीं आमचे तावन कांय शिक्षणांत आनी हे करूंक जाय केन्ना न्ही आमची भुरगीं 6व्या 7व्या 8व्या क्लासीक पावल्या उपरांत न्ही तेन्ना न्ही तेन्ना जायत्यो संगती तो ती भुरगीं तांच्या इतल्याक शिकतात जावं पर इस्कालांत तुमी कांय शिकयचें म्हणना तेन्ना तुमी मारून बडोवन बेश्टावन कितें शिकयत शिकयतात पूण तांच्या मतीन जिवितान कांयच वेचें ना. तुमी शिकयचें केदारा भुरगीं ल्हान आसतना शिकया ल्हान जावं पुरो 2 वर्सांनी 3 वर्सांनी तुमी मागणे करतली ती पळोवन दीत. तुमी इगर्जेक येवन सक्रामेंता मुखार मागणे करचे ती पळोवन दीत तेन्ना मात्र तांच्या ल्हानतावनूच तांच्या मतींत एक उत्तेजन येता. तुमी ती भुरगीं व्हड जाल्या उपरांत तुमी कितले शिकया ती कांयच आयकुवची नात कांयच आयकुवची न्ही कित्याक जायत्यो संगती ती तांच्या इतल्याक तर शिकतात. तुमी शिकोवची गरज ना. तांकां कितें पसंद आसा तांकां कितें गरज आसा ती भुरगीं शिकतात. तेदुकून मोगाच्या भावनेन भयणो तुमी आवय बापय मागण्याची मनशां जाया मागण्याची व्यक्ती जाया मागण्याक तुमच्या जिवितांत प्रायोरिटी दिया.
जे तमागणे करताना तुम्हीच मोबाईल या हेर खंयचे वस्तू तुम्ही उपयोगसल्यार खंय जाऊन भुरगीं कितें शिकता तेंस फाल्यां भुरग्यांक दुरसून कांयच उपकार ना. तेतूकून झाकरी आनी एलिझाबेथाच्या बिकये देख घेवया मोगाच्या बोलून दिल्लो कशें ती मागणे करतली मात्र न्ही ती हेरांक मागणे करूंक उत्तेजन दितले हेगांक मागणे करूंक आदर्श ती जातली. जेन्ना आमी मागणे करता आमची भुरगीं आमचे तांव शिकतात आनी ती मागणे करूंक शकतात. आनी पंचवान मोगाच्या भोवनून बिनिनो ती एक आदर्श आवय बापूय कित्याक न्ही म्हळ्यार देवाक मेस्वल्ली आवय बापूय ती जावन आसली. लोकांचो वांजेल अध्याय एक इकरा ओळीतावन 17 ओळींत आमकां हे वाचूंक मेळटा. देवाक मेस्वल्ली कित्याक न्ही तिचे सदैवंत भाग्यवंतपणाचे ती जिवीत जियेली खंयचोय गुन्यांव तांचे थंय नासलो म्हणटा पवित्र पुस्तक. कांयच गुन्यांव तांचे थंय नासलो भाग्यवंतपणाचे नितीवंतपणाचे जिवीत जियेले त्या देखून मगाच्या पोवन बिलायचे शुभवर्तन आयकले जेन्ना झाकरी थंयसर दुंप देवाक भेटयत आसतना आंज पडवो थंयसर आयिल्लो ताच्या उजव्याक तो रावलो आनी बरी खबर ताका ते परगट करता. आरे हांव जाणा तूं कश्टताय तुझ्या मतीन जायते दूख आसा तुझ्या मतीन बेजाराय आसा तुझ्या जिवितान समाधान ना कित्याक तुका भुरगीं नात. पूण आज सर्वेस्पर देवान तुजे मागणे आयकला तुजे जिवीत देव सर्वेस्पर देवाक मेसवला आनी तो देव तुका बेसावांनी भरता आशिर्वादान भरता तुजे पतीन गर्भ जातले आनी एका पुताक जल्म दितले आनी ताका तुवें जुवांव म्हणलें नांव ती जय. पळयात मगाच्या पावन भयणो कितले कश्ट त्रास दूख बेजार तांच्या जिवितांत आसले रे ही झाकरी आनी एलिझाबेथ ही आवय बापूय देवाच्या विश्वासान मोगान ती जियेली आनी त्या देखून नितीचे भाग्यवंतपणाचे जिवितान ती जियेले देखून देवाक ती मेस्वल्ली जातात आनी देव तांचे मागणे आयता आयकता आनी देवाचे आशीर्वाद तांच्या जिवितांत पडता. आमच्या जिवितांत खंडी जावन मनशा जिवीत जियेतना आनी प्रत्येक जाण कुटुंबान जिवीत जियेत येताना जायत्यो समस्यो कश्ट त्रास दूख बेजार आमच्या जिवितांत आसा. पूण त्या समयार भाबून केन्नाच आमी देवाच्या पक्षे तावन देवाच्या बगले तावन देवाच्या त्या हजेरपणान तावन आमी पयस वचचे न्ही. सदांच देवाक चिडकून आमी रावूंक जाय. कितेंय जावं जर देवान म्हाका रचला तो एक वाट दाखयता. जर देवान म्हाका रचला तो एक वाट खंडीत तो दाखयतलो आनी म्हज्यो समस्यो तो परिहार जातल्यो. न्ही हांव देवाचो मोग करचो म्हजे समस्या परिहार जावंक न्ही म्हगार देवाचो सांगातपण म्हाका जाय म्हणलो भावार्थ विश्वास म्हाका म्हजे थंय आसूंक जाय. तेन्ना मात्र मोगाच्या भोवन भिणो हांव देवाचो मोगाचो पूत मोगाची धूव हांव जातली. एका कुटुंबांत एक बरो बापूय एक बरी आवय हांव जातली. तर मोगाच्या भोवन भिणो हर एक आवय बापूय जर देवाक मेस्वल्ली जाय जय तर आमी कितें करूंक जाय. पयल्या सुवातेर नितीवंतपणाचें जिवीत आमी जियोंक जाय. कोणाक अन्याय करनासा. फस्ट ऑफ ऑल एकामेकाक गोवान बायलेक बायलेन गोवाक अन्याय करनासा. विश्वासपणाचे मोगाचे सुदारसून व्हरचे एकवटाचे जिवीत आमी जिवंक प्रयत्न करूं. कश्ट ते कश्ट पूण आमी प्रयत्न करच्यान कांयच सुख ना. पयल्या सुवातेर नितीवंतपणाचें जिवीत आमी जियोंक जाय. देवाचें आराधन आमकां अवकाश मेळटा आसतना संप्र खंयच्याय इगर्जेंत कोपेलांत आराधनाच्या कोपेलांत येवन देवाचें आराधन ताची स्तुती आमी करूंक आमी प्रयत्न करूंक जाय आनी प्रतीक जावन आमी सांगाता मागणे करूंक जाय. सांगाता मागणे करूंक जाय. सांगाता मागणे करूंक आमच्या भुरग्यांक आमी शिकोवंक जाय. आनी लास्ट जी आमी हेरांक विशेश जावन आमच्या भुरग्यांक मागण्याची रोस दिवंक जाय. मागणे आमच्या जिवितान इम्पॉर्टंट प्रायोरिटी म्हणलो तो संदेश आमच्या भुरग्यांक आमकां आमच्या आमी दिवंक जाय मोगाच्या भावन भयणो. तर मोगाच्या भावन भयणो झाकरी आनी एलिझाबेथ ही आवय बापूय जुवांची जुवां बाप्तिस्ताची आवय बापाय आमकां हर एकल्याक देख जावं दी. आमी आमच्या जिवितांत सदांच खंयच्या सन्निवेशांत ती देवाचो संपूर्ण रितीन मोग करूलो देवाच्या त्या विश्वासान भावार्थान आमी आमचे जिवीत आमी जिवंक प्रयत्न करया. सदांच देवाक मानतात असले नितीवंतपणाचे भाग्यवंतपणाचे सतवंत जिवीत आमी जिवन देवाक सदांच आराधन स्तुती भेटोवचे जिवीत आमचे जावं दी. खंडी जावन आमकां झाकरी भशेन ते सर्वेस्पर देवाक धूम पेटोवंक आमकां अवकाश मेळचो ना.
तरी पण आमच्या जीवितची सबटवणे आम्ही करियत आमच्या जीवितचे कष्ट त्रास सुख दुःख सगळे देवाक भेटवियत तेच समर्पित तेच देवाक ते उभारियत आणि ते जाऊन असा एक पवित्र भेटवणी एक पवित्र बलिदान तर तसले पवित्र बलिदान आमच्या जीवित जाऊन दी आणि आमच्या जीवितांत सदांस देवाक मानतच जीवित जीवन आम्ही देवाक आराधन स्तुती करचे जीवित जीवंक तो देव आमकां कृपेन भरून या दिसाच्या बलिदानांत आम्ही मागया तुमचे बलिदान सर्व पदवीदार देवा बापाक मानतत असले सामन मागात हे तुमच्या हातातले बलिदान आपल्या मानाक आणि महिमे आमचे आणि के पवित्र विचार देवा सर्वस्पोर मानून घेऊ कुणगळ्या बापा तुझे वेदीचेर आम्ही दवरल्या ती देणे मई पासान मानून घे आणि तुझ्या सक्त भुरग्यांची भेटवणी तुझ्या अगणित पदवेन पवित्र कर हे आम्ही मागतो तुझ्या पुता जेजूचे नावी आमेन सर्वस्पोर तुमचे सोबे आसो आमची काळजा उबारूया आम्ही ती सर्वेश्वरात सर्वेश्वराक आमच्या देवाक दिन वासूया सर्वेश्वरा पवित्र बापा सर्व पदवीदाराने सच्चा देवा सर्व कळेने सर्व थंय जेजू ख्रिस्त आमच्या सुम्या वरवी आम्ही तुका दिन वाचून फवो हो कायदो नितीसो आणि आमच्या फायदे आसू तो येतो नमन सगळ्या प्रवादे आणि प्रगटले उतरावरती मोगार अंकार मयेन ताका सांभाळलो जुवावान ताची वाट तयार केली आणि तो पावतस ताची वळख दिली आपल्या जल्माचे परबेक संतोषान तयार जावच्याक ताणे आमकां फवो केले तो आमचे मदे जिवन येवचे वेळी प्रार्थना करून जागृत रावलेली ताका मेळो सगळी आम्ही सगळी गीतां गावून वाखणण्याची देखून आता देवदूतां बराबर आणि सर्गींच्या सरदळ बरा संगाती तुझे महिमेचे कीर्तन आम्ही निरंतर गायत आहो सर्ग आणि संसार भरला तुझ्या होय भगवान मू सर्गीन तुका जय जय सर्वेश्वराचे नावी येता ताका जय ऊ सर्गीन तुका जय जय बापा खरोस तुम पवित्र तुमचं सगळ्या पवित्रपणाची सर तुझ्या पवित्र ज्ञाक दडून ही देणे पवित्र कर म्हणून मागतो जाऊन ती आमकां आमच्या सुम्या जेजू ख्रिस्ताची कूड आणि रगत आपेस खुशेन कष्ट मरण सोसून वेच्या आधी ताणे हुंडो घेतलो तुका धन वाचून तू मोडलो तो आपल्या शिस्तांक दिलो आणि म्हणे तुम्ही समस्त घ्यात आणि खयात ही माझी कूड तुमच्या पसत समर्पची ते स्प्री जवान जात असताना कालच घेतले तुम्ही नवी अंधेर वाचलो ते आपल्या शिसांक दिली आणि म्हणे तुम्ही समस्त घेयात आणि आणले पियात ही मध्ये रक्ताची काल्स नव्या आणि सस्नीक कराराचे हे रगत पातकांच्या बक्षाने मेलच्याक तुमचे पसत आणि समस्त मनुष्या पसत ते वारं उतरे हे मजा उघडा सा करात वर्त सो गुट पर गठूया सुनिया
बापा जेजू या मरणासो पुनर्जीवन पर भक्तिपण उगड़ करता हूँ हो जीवित सुंदो सुरवणी काल तुका समर्पित हाँ तुझे मुखार यूंको तुझी सेवा करूँ फोव के लिए देखो आम्मी तुका धीन वाचता जेजूच कूड़ रोग सुतला समेस्तांक पवित्रत्म एकटा कर मन नम्रतेन मागता सर्वीस परा आगे प्रतिमेर विस्तार जपोवीस उगड़ कर फ्रांसीस भगवान बापा पिता पावल गोली बापा ने सगले आजी वर्ग बराबर तिका प्रतिम घंत वाड़ी पुनरुजवन पनसो भरवसो धरन मेल्यांत भाव भयनी काकूत कर तंका ज्येष्ठ गति मेला समेस्तांक प्रज्वलित मुकमलपण फोव कर आम समेस्तान दया कर मागता हूँ अशांकवार मेरे देव मे संगति भगवान जुजो ये सोपति भगवान धन दिता सर काली मन उल्यान सगल्या भक्तां बराबर सत्संगा सुखांत वाटो दी तंजे संगता तुझी महिमा गाऊंक फोव कर जेजो क्रिस्ता तुझा पता वरवी त्यास जेजो वरवे त्यास जेजो संगता त्यास जेजो थाय पवित्रात्म्याचा एक पुना सर्व पदवेदार बापा सर्व वंदन आणि वैभव तुका सस्ताचा सस्ता आम्ही हरी एकल्याने देवाक मानतात असले जीवे जीवन सदांस देवाचे उपदेश देवाचे उत्तरपण म्हणजे जीवे जीवंक तोच देव आमकां आधार कृपेन भरमून जेजून शिकयल्या मागणमत आम्ही बापाक उलो मारया दया करून ह्या जीवितांत सुवस्थकाय दी सर्गींचे भाग आणि सुरवंदरा जेजू ख्रिस्त चेले शांति दौरता दिता पदकांच भवार्थ दिस्ट घाल तुझे खुशेपण तिका शांति दी तुझक एक पटान संभाल तुझे पुनर्जीवन जेजू ख्रिस्त शांत समाधान सदां काल सोवे आसूम एक शांति दिया जर्ती काकुळती भलायकी भाबईनो हो जाऊन जेजू ख्रिस्त देवाची शैली संसाराचे पाप करता ती या सुमेच्या पवित्र जीवना का पेद्यांत आम्ही सर्व सहभागी सर्व पदवीदार देव आमच्या मोगाळ बापा तुझ्या हातांतल्या आम्ही घेतल्या त्या देण्या खातीर आम्ही तुका अर्घां दिता आमकां आनीक तयार करून दवरल्याय तीन देणी आशेवंक तूं आमकां करपा दी अशा आमच्या सर्वांगाचो जल्म नितळ निर्मळ काळजा आनी संभ्रमूंक आमकां फावो कर आम्ही मागता तुज्या पुता जेजूचे नावे सर्वेस्पर तुमचे सुवे आसूं
तुमचे सोबे आसो आणि सर्व पदवेदार देव बाप पुत आणि पवित्रत्म तुमचे आशीर्वाद घालो आमेन ओसनियात क्रिस्तचे शांतीन तुमका दारता देवाचे बोडुका प्रागाच्या बालका जेजूचे नवेन मनुष्यांच्या अभिर्गसंगता राहू सो म्हजो संतोष म्हणता सुमी जेजो मनुष्यांचो येस सांगची येलो सर थरांच्या गरजांनी तो मनुष्यांक पावलो पिरा गुणकन दैवीक वयस म्हणले नाव तका फोस रे आता ताच्या पवित्र बालपणात हांव मनुष्यांक ताच्या सर गरजांनी तो पावता प्रागसो जेजू बाळक म्हणता कितलो सर तूं म्हाका मान करताय इतलो सर हांव तुका आशीर्वाद दिता बाळकाच्या जेजूच्या पांयांत ताणें आमी आसा आमच्या मतींत आमच्या जिवितांत आमच्या कुटुंबांत जंय त्यो संगती जे आमकां बदलूंक जाय त्या आमच्या मतींत घुसपडून आसात जावन बरो आमच्या कुटुंबाच्या समस्यो जावन बरो आमची पिडा शिडा कश्ट दूख त्रास जावन बरो आमच्या आर्थीक समस्यो जावन बरो नासमदान कुडीची भलायकी जैत्य संगती आमच्या जिवितांत आमकां संतोषाचे समाधानाचे जिवी जेवंक सोडिनात पूण भावा भयणी आमी आयल्या त्या देवा सरशी जाका खंयचेय असाध्य म्हणले ना जखरी आनी एलिझबेथ जिवितांत असाध्य जाल्ले ते ताणे साध्य जायशें केलें आमच्या जिवितांत जावन पुरो थोडे पावटी आमकां बघून पुरो हे असाध्य वय आमकां ते असाध्य पूण जेजूक ते असाध्य न्हय तर भावार्थान विश्वासान आमच्या सर गरजो ते सवा आमचे कश्ट जे कितें आमकां आमचे जिवीत समाधान जिवंक सोडिना सगळ्या बाळकां जेजूच्या पांयांत आमी समर्पया आमच्या वैयक्तीक समस्यो आमच्या भुरग्यांक आमची आर्थीक परिस्थिती आमचे काम आमच्या कुटुंबाच्या हर एक संद आमची पिडा शिरा जे कितें आमच्या मतींत आतां आसा भक्तीपणान भरवशान एगडी मोर मावूं रोवून आमी बाळकाचे सुख समर्पया सर आमची गरजो ते सवा इरादे बाळका जेजूक समर्पण आमी संगता मागया हे भगवंत जेजू बाळखा जी सर्व पदवी आज्या पितरान उगडापी केली आसता जो हात बसावन दिवंक खुल्लो आसता तुका पतीन उलो मारतल्या सगळ्यांक दयेन आयक आनी तुजे बसावणी भर आमे आमच्या बापा सर्गींच्या तुजें नांव पवित्र सांव तुजे रास आमकां येव तुजी खुशी सगळ जाता तशी संवसारात सांव आनी देवासो पूत मनीस जालो नमान मरिये कुत्तन बरले स्मी तुजे सांगता स्त्री आमी ती तूं सुदेव आनी सुदेव फॉल यू ख्रिस्ती जेजू आनी देवासो पूत मनीस जालो आनी देवासो पूत मनीस जालो आनी देवासो पूत मनीस जालो महिमा बापाक आनी पुताक आनी पवित्रत्म्यांक जेजू बाळका आमचे बसांव घाल आनी आयक आमची मागणी महिमा बापाक आनी पुताक आनी पवित्रत्म्यांक जेजू बाळका आमचे बसांव घाल आनी आयक आमची मागणी महिमा बापाक आनी पुताक आनी पवित्रत्म्यांक जेजू बाळका आमचे बसांव घाल आनी आयक आमची मागणी जेजू बाळकाक मागणी ह्या ज्या पंचाची सुबळखा आमच्या बजार काळजांचे एका कुल तुजी दिश्ट घाल म्हण
तुझे मुखार सिरपुर मागता तुझे इतले दुर्मतीन बरून आम वाल काळीस आमची मागणी स्वीकार सुंदी इतले अत्रेगण मागची कृपा आमकां दिवंदी कारण आमचे वेले सर कस्त निरासपण ती कुमकाने बिसवन आमकां धाड बापा आणि पवित्रत्न सर्वदा आम्ही तुका वर्णन छाक सदा सर्वदा आमेन म्हाका जेजून आमच्या जिवितांत साहित्य बरोपण केला जे कितें आमी मागिल्लें आमकां मेळना खंडी जावन उपकारी काळजांत दिन वा शिमरान आमी तें घर घाम पटूंक जाय वेळ आमची संज्ञा आसा जेजूच्या हजेरपणार आमी आसा ह्या पवित्र पुणशेतांत आसतना त्या बाळक जेजूच्या समुखार आमी आमचे सर्व आर्गां मागणी ताका आमी मौनपणी पेटोवया उपकारी काळजांत दिन वाशी मनान आमी संगता मागया हे बहुदार बाळूक शिसू तुजे मुखार आमी सर पडटा तुवें आमकां दया केल्या दोन उपकारा खातीर आमचे अर्गान भिठूंक आमी आयल्या तुज्या काकूल ती आमी वर्णीत येयल्या तूं जावन आसा आमचो देव रचणार आनी सांबाळणार आमची सगळीं पातयेनी तुजेर आमी दवरता ज्या ज्या पंचायी म्हाजी मारी फात जे भक्त सगळ्यांनी विस्तारून दी सर लोक ज्या बाळपणाक मान दिवन दीत आनी तुजे खणांतले दैवीक मजत जोडून दीत संस्तुती आनी महिमा जावं तुका बाळकां जेजूक आमेन सुमी जेजू क्रिस्त तुमचे सवय रावन तुमचे संरक्षण करूं तुमचे भितर तो रावन तुमकां सांबाळूं तुमच्या मुखल्यान तो रावन तुमकां वाट पोरूं तुमच्या फाटल्यान तो रावन तुमकां राखूं तुमचे वय तो रावो आनी तुमकां आशिर्वाद दिवं जो बापा आनी पवित्रत्न सवय चेत रास करता ससनाच्या ससनाक